आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन भावंडांना तळोदी परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 1,45,000 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तळोदी येथे राहणारे वसीम चुकारिया व त्याचा भाऊ तोहिद चुकारिया हे दोघेही दुबई येथील इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू असणाऱ्या आयपीएलच्या फायनल सामन्यावर सट्टा चालवत होते. याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोनही भावंडांना अटक केली आहे. हे दोघेही भाऊ मोबाईल ॲप्सद्वारा सट्टा लावत असल्याचे या कार्यवाहीत निष्पन्न झाले असून या दोघांकडून 1,45,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.